नमस्कार, नमस्कार। मी संजय देशपांडे, आज दिनांक 22 फेब्रुवारी 2011 जेऊर येथे तालुका नगर जिल्हा अहमदनगर प्रताप मगर यांच्या टीमसोबत दारकुंडे साहेब बेरड साहेब म्हणजे बेरड बंधू यांच्या मळ्यात आपण आलो आहेत। तर त्यांनी इन्फ्लक्सवर विश्वास ठेवून इन्फ्लक्सचा सुपर क्रॉप आणि ऑलराऊंडर या दोन्ही उत्पादनांचा वापर आपल्या मळ्यामध्ये कांद्यावर आणि संत्रीवर लसूण आणि कांदा लसूण आणि संत्री या तीन पिकांवर केला आहे। त्यांना आपण हे जाणून घेण्याकरता इथे आलो आहोत की त्यांना काय काय फरक वाटतो आहे, आणि त्याचबरोबर आज आमच्याकडे त्यांच्यासोबत त्यांचे मित्र सर, तुमचं नाव काय? मच्छिंद्र ससे साहेब हे पण आलेत। तर थोडं आपण बेरड साहेबांना विनंती करेल की त्यांनी सुपर कपला स्वीकार केल्यानंतर काय काय फायदा झाला हे जर सांगितलं तर बरं होईल। सुपर क्रॉप वापरल्यापासून संत्राच्या झाडाची जी नव्हती म्हणजे त्याचं फुटवे होण्याचा जे प्रमाण आहे अतिशय जोरात प्रमाण चाललं आहे, आणि कांद्यावर मारल्यापासून कांद्याच्या पांढऱ्यामुळे जी संख्या साईज पुन्हा त्याच्यावरती पातीचे फुटवे बरं पांढऱ्यामुळे संख्या वाढली म्हणजे नेमकी दाखवतं का? आपल्या समोरच प्रत्यक्ष आहे त्याचा। आता हे न मारलेलं आहे आणि हे मारलेलं आहे, त्याच्या पांढऱ्यामुळे जी संख्या लांब तर आहेच आहे पण जास्त आहे बी बर, आणि याचे न मारलेल्याच्यामुळे एकदम कमी आहेत आणि आखूड बी आहेत। बरं ससी साहेब, तुम्हाला काय वाटतं फरक याच्यात अजून कांद्यामधला? कांद्याला फरक म्हणजे याच्यात पाती जास्त फरक आहे। अच्छा, पाती जास्त फरक म्हणजे काय? जे बिगर मारले त्याचं लूज पाती। अच्छा, दाखवता का खरंच? हो, हे बघा ही मारलेली पात बिगर मारली एक आणि मारलेली एक म्हणजे पानातले जे ताईट पण आहे तो त्याच्यामध्ये आहे, ताईट पाण्यात ज्यादा आहे। अच्छा, आणि याच्यामध्ये जे गाभा म्हणतो आपण त्या गाभ्यातला काय फरक वाटतोय का? हो, फरक आहे। कसा आहे? याच्यात फुटवायचा ज्यादा आहे। अच्छा, हे बघा हे बिगर मारलेलं। हां, त्याची ही एवढी पात वर गेली तिची। बरोबर, इतका फरक याचा। अच्छा, आणि कांद्याच्या साईज मध्ये काय फरक वाटतो? साईज मध्ये फरक आहे, दाखवता येईल का आपल्याला? हो, हे बिगर मारलेलं बघा। हा, आणि हे मारलेले साईज मध्ये जो फरक आहे ज्यादा नाही पण एमएम वरती येतो, म्हणजे साधारणतः एक वजनाला म्हणाल तर एक 30-35 ग्रॅम वजन जास्त असेल का 50 ग्रॅम जास्त असेल? 30-35 पर्यंत। अच्छा, त्यानंतर संत्री मध्ये फरक जो पडलाय तो काय पडलाय? नाही राहू दे, तुम्ही सांगा काय अडचण नाही। हा, संत्री मध्ये सुद्धा हे मारलेले बरोबर आणि हे बिगर मारलेले, काय काय फरक? त्याच्यामध्ये तेलकटपणाच्या ज्यादा आला, एकदम मऊपणा, चमक आली, चमक सुद्धा आली बर, तसं याच्यात खरबडापणा आणि थोडसा डाग पण येतो, असं हे असं डाग नाही हो, आणि याला अजिबात नाही, नक्की फुटत नाही, नक्की सगळं बघा। सुपर कप वापरल्यामुळे तुमच्या पिकामध्ये तुम्हाला फायदा जाणवतोय? हो, 101%। बेरड साहेब, तुम्हाला काय वाटतंय? बरोबर, सुपर कपच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा निश्चित फायदा होईल। होईल बरं, सुपर कप वापरल्यानंतर किती दिवसांनी हा फायदा झाला? 90 दिवस। अच्छा, 90 दिवस आहे, मग तुम्हाला फरक कधी जाणवला नेमका? कितव्या दिवशी? 6व्या दिवशी पासून। बरं, आपण याला कसं वापरलं? पाण्यातून स्प्रेमधून वापरलं, स्प्रे म्हणजे झाडाला स्प्रे दिला आणि झाडाच्या खोडाशी पण सोडलं होतं काही? नाही सोडला, सोडायचं। अच्छा, म्हणजे फक्त जर स्प्रे दिला तर एवढा फरक पडलाय? ठीक आहे, लसणामध्ये काय फरक पडला? अच्छा, तिकडे जायचं आपण, जाऊ। ठीक आहे, धन्यवाद।